विद्यार्थी मित्रांनो आज आपण पर्यावरण आणि जलसुरक्षा या विषयांतर्गत जर्नल कार्य क्रमांक दोन अभ्यासणार आहोत याचं नाव आहे जैवविविधतेला असलेले धोके जैवविविधतेला असलेले धोके किंवा जैवविविधतेचा होणारा रास त्याच्या पाठीमागील कारणे हे अभ्यासण्यापूर्वी आपण जैवविविधता म्हणजे काय हे पाहणार आहोत पृथ्वीवरील सजीवसृष्टीची विविधता आणि व्याप्ती म्हणजेच जैविक विविधता किंवा जैवविविधता होय किंवा सजीवांमध्ये असलेली विविधता म्हणजे जैवविविधता यालाच बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं जीवसृष्टी मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवते ही जीवसृष्टी सशक्त व कार्यक्षम राहिली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल जैवविविधतेच्या शाश्वत विकासासाठी त्याचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे जैवविविधतेच्या सुरू असलेल्या घसरणीमुळे किंवा होत असलेल्या रासामुळे संपूर्ण सजीवसृष्टीवरच गंभीर परिणाम होणे अटळ आहे आणि म्हणूनच या जैवविविधतेचं संरक्षण करणं हे काळाची गरज झालेली आहे म्हणूनच आपण जैवविविधतेला असलेले धोके हे पाहणार आहोत जैवविविधतेला असलेले धोके एक आदिवासाची हानी किंवा विखंडन संसाधनांचा अतिवापर शेतीमधील बदल वाढते नागरिकीकरण यामुळे आदिवासाचे विखंडन होत आहे विविध मानवी क्रियांमुळे आदिवासाचे लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन होते त्यामुळे मोठे क्षेत्र लागणारे सस्तन प्राणी व पक्षी हे जागे अभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत दोन अतिशोषण मोठ्या प्रमाणात केली जाणारी शिकार अतिरिक्त प्रमाणात होणारी मासेमारी अतिचराई अतिप्रमाणात पिके घेणे यामुळे सुद्धा जैवविविधतेची हानी होत आहे किंवा राहस होत आहे तीन परकीय प्रजाती परकीय प्रजाती विशिष्ट उद्देशाने किंवा विना उद्देशाने देखील एखाद्या प्रदेशात आणून लावल्या जातात किंवा रुजवल्या जातात आणि त्यांच्या आक्रमणामुळे त्या प्रदेशातील काही स्वदेशी प्रजाती नष्ट होऊ शकतात उदाहरणार्थ गाजर गवत घाणेरी जलपर्णी यांच्या आक्रमकतेमुळे येथील मूळ प्रजातींना धोका निर्माण झाला आहे याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल दक्षिण अमेरिकेतील तिलापिया हे मासे भारतातील तलावात सोडल्याने स्थानिक माशांच्या प्रजातीमध्ये घट झालेली दिसून आलेली आहे चार प्रदूषण वायू प्रदूषण आम्लवर्षा यामुळे वनांचा नाश होतो जलप्रदूषणामुळे मासे व इतर जलचर प्राणी व वनस्पती मरतात जलाशयात सोडलेले विषारी धोकादायक पदार्थ यामुळे जलचरांना धोका पोचतो जहाजांमुळे होणारी तेलगळती यामुळे किनाऱ्यावरील पक्षी समुद्री वनस्पती व समुद्रातील जलचर किंवा प्राणी यांना धोका निर्माण होत आहे त्याचबरोबर प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे देखील सजीवांवर परिणाम होत असलेला दिसून येत आहे पाच नंबर आहे हवामान बदल हवामान बदल व जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधतेवर परिणाम अधिक तीव्र होत आहे आर्टिक प्रदेशातील तसेच अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळून काही बेटे भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असून तेथील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता आहे याशिवाय वातावरणातील वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण यामुळे देखील महासागरातील पाण्याचे अंमलीकरण झाल्याचे दिसून आले आहे याशिवाय अतिपर्जन्य ढगफुटी दुष्काळ बदलत्या हवामानाचा आकृतिबंध यामुळे जैवविविधतेवर घातक परिणाम होत असून काही प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर अशा प्रकारे आज आपण जैवविविधतेला असलेले धोके किंवा जैवविविधतेच्या रासाला कारणीभूत असलेले घटक अभ्यासले माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद